शिंदेगडून दादरच्या कासारवाडी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी. मोडकळीला आलेल्या वसाहतीचे अनेक वर्षांपासून पुनर्वसन प्रलंबित. मुख्यमंत्र्यांनी वसाहतीतील नागरिकांच्या घरी जात केली पाहणी. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील पुनर्वसित वाघेश्वरी गावाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा कराड तहसील कार्यालयावर मोर्चा. सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. भात पिकांच्या नुकसानीसह पुराचे व्हिडिओ समोर. मुंबईला अतिरिक्त 1000 मेगावॅट वीज पुरवठा करणारी खारघर विक्रोळी ट्रान्समिशन लाईन कार्यान्वित. ही लाईन शहराची अतिरिक्त विजेची मागणी सक्षमपणे पूर्ण करेल. अदानी एनर्जी सोल्युशनने कंपनीनं व्यक्त केला विश्वास. सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार. मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 40 सभांचं आयोजन, तर समारोप सभा आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होणार. वसईच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण. विरार पूर्वेतील शिरसाट ते वज्रेश्वरी आणि चिंचोटी ते भिवंडी रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारक हैराण. रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी. दिवा डम्पिंग ग्राउंड भंडारलीमध्ये हलवल्यानं ग्रामस्थांचा विरोध. भंडारली कचरा डेपोमध्ये डम्पिंग बंद करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील आयुक्तांच्या भेटीला. पालिकेकडून डम्पिंग बंद करण्याचं आश्वासन. बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर. अनुसूचित जमातींची 19.65%, तर अतिमागासवर्गीयांची लोकसंख्या 36.1%. इंदापुरातल्या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचा बुरुज ढासळला. सततच्या पावसामुळे पूर्वेकडील प्रवेशद्वारावरचा बुरुज ढासळला. नगर परिषदेनं तातडीनं दुरुस्ती करावी, शिवप्रेमींची मागणी. पुण्याच्या सासवडमधील फळ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल. चिखलामध्ये बसून शेतमालाची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीनं मुंडन आंदोलन करत ठाणे महापालिकेसमोर घातलं श्राद्ध. दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी करण्यात आलं आंदोलन. ठाण्याच्या कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप. विद्यार्थ्याला वस्तू बदलून देण्यास नकार दिल्यानं घडला प्रकार. पुण्यातील भोसरी स्टेशनचं नाव बदला. महामेट्रोची केंद्रीय मंत्रालयाकडे मागणी. भोसरी स्टेशनचं नाव नाशिक फाटा असं करण्यात यावं. यासंदर्भातलं पत्र महामेट्रोला लिहिलं. पालघरच्या जव्हार येथील वाळवंड्यामध्ये घाटातील रस्ता पावसाच्या पाण्यासोबत वाहिला. महामार्गावर भगदाड पडल्यानं मोठ्या दुर्घटनेची शक्यता. पुण्याच्या आंबेगावात कळंब इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण. वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन करणार म्हणून मारहाण झाल्याचा बांगर यांचा आरोप. भाजपच्या ओबीसी सेलची जागर यात्रा. यात्रेला बावनकुळेंनी दाखवला हिरवा झेंडा. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून ओबीसी जागर यात्रेला सुरुवात. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालंय. पीक विमा आणि एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करेल, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. नागपुरात धनंजय मुंडेंच्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यातील गाडीची दुचाकीला धडक. धडकेमध्ये दुचाकीस्वार जखमी. खासदार उदयनराजे भोसलेंच्या साताऱ्यातील निवासस्थानी शंभूराज देसाईंची भेट. भेट झाल्यानंतर परतताना शंभूराज देसाईंच्या गाडीचे दार स्वतः उदयनराजेंनी उघडल्यानं दोघात मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले. बारामतीमध्ये अजितदादांकडून प्रशासनाला स्वच्छतेचे धडे. पोलीस उपमुख्यालयामध्ये कचरा दिसल्यानं अजितदादांनी प्रशासन आणि कंत्राटदारांना सुनावलं खडेबोल. शरद पवारानंतर आता अजित पवार जुन्नर तालुक्यातील ओझरमध्ये मेळावा घेणार. मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार गट शक्ती प्रदर्शन करणार. येत्या 7 तारखेला अजित पवार जुन्नरच्या दौऱ्यावर. वर्ध्यातील पवनारमधील आचार्य विनोबा भावेंच्या आश्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी दिली भेट. सुळेंनी आश्रमाचे ज्येष्ठ पदाधिकारी गौतम बजाज यांच्याशी केली चर्चा. पुण्यात मराठी रंगभूमी संस्थेच्या वतीनं संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची उपस्थिती. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. मोदामृत पोषक आहार अभियानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. सिंधुदुर्गच्या सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पातून महात्मा गांधी यांना मानवंदना. वेंगुर्ले आरवलीमधील वाळू शिल्पकार रविराज चिपकरांनी साकारलं शिल्प. पुणे जिल्ह्यात मतदान केंद्राची पुनर्रचना होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जिल्ह्यामध्ये 8175 मतदान केंद्र. पुणे पीएमएलच्या 1200 बसमध्ये लाईव्ह लोकेशन ट्रॅकर सुरू करण्यात येणार. प्रवाशांना घरबसल्या बसचं लोकेशन समजण्यास होणार मदत. पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर बसस्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. प्रवाशांना नाहक त्रास. तत्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी.
कोल्हापुरात राजाराम साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ढोल बजाव आंदोलन. ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्याच्या कारधा भागातला अशोक टोल नाका 13 वर्षानंतर बंद. महामार्गाच्या कामासाठी टोल नाका शासनाकडे हस्तांतरित. कर्जतमध्ये रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावणी कार्यक्रमाचं आयोजन. भाजपचे सचिन पोटरे यांनी घेतला लावणीच्या कार्यक्रमावर आक्षेप. नाशिकमध्ये घोटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे 19 गायींची सुटका. अवैधरित्या कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारा संबंधित ट्रक पोलिसांच्या ताब्यात. नांदेडच्या नायगावमधील बरबडा इथून कृष्णूरकडे जाणाऱ्या पुलाचं काम रखडलं. 6 महिन्यांपासून काम रखडल्यानं ग्रामस्थांचं वाहन चालक त्रस्त. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 6 ऑक्टोबर पर्यंत मुदत. शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे मुदतवाढ.